आणि आज आपल्याला चावी मिळाली घराची, तर ती एक मोठी गोष्ट झाली. महत्वाचं काम होतं ते खूप दिवसापासूनचं, तर ते झालंय. तर आता काही दिवसामध्ये आपण शिफ्टिंग करूच, ते पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. बाय. सांभाळून जा, मोठमोठ्या गणपतींचं विसर्जन आहे ना, तर ते राजाचं दर्शन नाही मिळालं, मग आता बाहेर मिळायचं. त्याच्यासाठीच जात नाही, तिथं तिकडचा माहोल एन्जॉय करण्यासाठी जातो, कारण आजचा दिवस उद्यापासून जे आहे ते वर्षभर चालत राहील. हो तेच, तर तुम्हाला ना ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल, जिकडे भाऊ जाणार आहे. छान छान गोष्टी सगळ्या. गणपती बाप्पा सर, गणपती बाप्पा मोरया, लवकर या, लाडू पेढे घेऊन या, आणि आमच्या डोक्यात बुद्धी द्या. बाय. सांभाळून जा आणि फोन कर. हा फायनली आपण लालबाग मध्ये आहोत आणि खूप सारे गणपती कव्हर केले आणि आता वाजलेत बरोबर इथे इथे आणि आता वाजलेत बरोबर 3:30. ताईने दिले होते डोसे ना, ते मित्रासाठी आणले आहेत. हा बघा प्रथमेश आणि हा प्रमोद आणि त्याचा भाऊ आहे ना, तो तिथे लालबागच्या गर्दीमध्ये आहे. नको मला. कसा वाटला डोसा? मस्त. तुला बहिणीची तारीफ तर कर. अरे तो ढसा ना तू जो एक्सेप्ट करतोय. हा आपला घरगुती डोसा ना भाई, एक नंबर. तुला मेंदू वडे पाहिजेत आता नेक्स्ट टाइम, पक्का मेंदू वडा एकदम. अरे बा असे एका मध्ये पॅक होऊन जाईल पोट. आधी आम्ही शिकतो घरी, आधी आम्ही शिकतो घरी. खड्डेवाले पाहिजे. अरे खड्डेवाले तुला? अरे खड्डे काय, खड्डे बिना खड्ड्याचे काय, सगळे देतो. आधी मी पहिले शिकतो, नंतर तुला आणून देतो. द नेक्स्ट मॉर्निंग. न्यूज लावले सकाळी आणि लालबागच्या राजांचं विसर्जन आहे ना. ओंबी तेच बघते की कसं विसर्जन होतं ना. ओंबी वाईट वाटत ना खूप. गणपती बाप्पा मोरया, सोडलं ती गणपती बाप्पा. ते नटबोल्ट ओपन केले की जातात ना खाली. आता ते खाली गेल्याच्या नंतर ना ते त्यातले दरवाजे ओपन करणार खालचे. दरवाजे ओपन केले ना की मूर्ती डायरेक्ट आतमध्ये. हा हा आता कळलं मला. खोलवर. हा आता कळलं. वा बापरे, गणपती बाप्पा. लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मुख्य उद्दिष्ट. तर आता येत ना सकाळचे 11:15 झाले आणि मी कालच आलो रात्री. काल संध्याकाळीच आलो मी. म्हटलं होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी येईन, पण नाही, तेवढा नव्हता ताकद अंगामध्ये. आणि हा तेवढा मस्त मस्त माहोल होता मित्रांनो. आणि लालबागपर्यंत म्हणजे का, तर तिकडे मराठी क्राऊड आपला पाहायला भेटतो आणि सगळं वातावरण जे असतं ना ते वेगळंच असतं. तर हा ते सगळं एन्जॉय करून आलो आज. इथे मम्मी सगळ्या भाज्या घेऊन बसले, मग कारलं असू दे आणि भेंडी असू दे. आता मम्मी इथे सगळं करायला बसलेली आहे. ताईने असं डबा घेतलेला, डबे दाखवले. हा डबे दाखवले. काही कोल्बी खायचे तुला? मच्छी खायचे? हा संध्याकाळी खायला मच्छी नको. मला पण नको. मम्मी तुला? मला मन नाही करत. मम्मी बोलते आत्म्याला शांती मिळते नारळ पाणी पिऊन. शीतलाही येते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ शीतलाई? शांतता.
आत्मा शांत होतो असं मम्मी तृप्त होतो. तर आता तुम्ही पण कोणी नारळ पाणी पित नसाल तर नक्की प्या. मम्मीचं म्हणणं आत्मा शांत होतो. मित्रांनो, सकाळचा नाश्ता भेंडीची भाजी आणि चपाती. नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळेजण? छान आहात आणि छानच राहा. काळजी घ्या प्रत्येकाची. तर आता आहे ना दुपारचे 1:30 वाजलेत. जेवण वगैरे आज सगळं एकदम टायमावर रेडी झालं आहे. आम्ही नाश्ता करून झालो आहे आणि मम्मी तिकडे. मम्मी काय करतेस? मम्मी काय करते? सुट्टी असेल ना की मम्मीचं आहे ना, काही ना काही स्वतःसाठी वेळ देणं सुरू असतं. मम्मी ना हा मम्मीचा हेअर कलर करते, थोडंसं टचअप वगैरे करते आणि इतर तर सगळी कामं झालेली आहेत. मला आज ॲक्च्युली जायचं आहे पार्लरमध्ये, कारण ना माझे केस खूप वाढलेले आहेत, ते कट करायचे. तू काय करणार आहे? मला हो आणि मम्मीचं जे स्मूथनिंग केलं होतं ना, तर त्यासाठी हे स्पेशल शॅम्पू आहेत. लोरियलचा शॅम्पू आहे हा आणि हे ॲक्च्युली कॉस्टली आहे थोडे, कारण स्मूथनिंगच्या केसांसाठीच फक्त हे यूज करायचे. ते मी पण नाही यूज करू शकत, मी विचारून बघीन असं बोलले. आणि ह्या आहे ना हेअर मास्क आहे, ते पण कॉस्टलीच आहे, म्हणजे आपण ॲज अ कंडिशनर म्हणून लावतो ना हेअर वॉश झाल्यानंतर, तर त्याच प्रकारे आहे. हे आहे 770 रुपयाचा हा एवढू सडपा. पण हे ते लोक बोलले की तुम्हाला 7-8 महिने पुरेल हे. आणि हे पण आहे 650 रुपयाचं, म्हणजे 1200-1300 एकूण ह्याचा खर्च आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं आहे की ना, मागच्या काही व्हिडिओजच्या अगोदर तुम्हाला ना भाऊनी सांगितलं होतं एक काम आहे, आणि तुम्हाला वाटते थोडं बोलला पण होतं की शिफ्टिंग करायचं आहे, त्याच्यामुळे कमेंट पण आली होती. आता मी तुम्हाला प्रॉपर थोडक्यात सांगते. काही ब्लॉग्स अगोदर मंदार बोलला होता की आपल्याला ना रूम शिफ्ट करायचं आहे, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे. तर मग त्याची सगळी धावपळ सुरू होते इतके दिवस, आणि ब्लॉग एवढे दिवस नव्हते, तर त्याचं कारण तेच होतं. कारण फ्लॅट शोधणं, मग सगळे ते व्यवहार करणं, मग त्याच्यामध्ये आमचं मम्मीचं आणि माझा जास्त वेळ जायचा, त्याच्यामुळे मला ब्लॉग पण करता येत नव्हते. तर फायनली आपले सगळे ज्या ज्या गोष्टी होत्या तर त्या झालेल्या आहेत, आणि आज आम्हाला तिथे जायचं आहे, त्या ठिकाणी जिथे आपण शिफ्ट होणार आहोत, तर ते सगळं बघून घेणार आहोत काय आहे कसं आहे ते. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की काय गोष्टी आहेत किंवा काय. तर असं सगळं आहे. काय बोलशील, मम्मी भडकली. मम्मी भडकली तर तोंड बंद होतं, बाकी काय होत नाही. भडकले तर तोंड गप्प करायचं, गप्प बसायचं शांत, डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि शांत ठेवायचं. सगळे कपडे घडी करून तयार आहेत. मग अशी मम्मी चिडली होती. काय चिडली होती मम्मी? काय नाही, सगळ्या व्यवहारांमुळे. मम्मी बोलत होती की सगळ्या व्यवहारांमुळे कंटाळ येतो, वैताग येतो, परत या घरामध्ये एवढं पॉझिटिव्हिटी नाही. सांगू तुम्हाला आम्ही काय ते. मग आता जातोय ना आपण दुसऱ्या घरात, जातोय आपण दुसऱ्या घरात, पण किती आपल्याला त्रास काढावा लागला. खूप भयानक त्रास काढावा लागला. सगळ्या गोष्टीच नाही आम्हाला शेअर करता येत ना, सगळ्या गोष्टी नाही शेअर करू शकत. प्रत्येक घरामध्ये काय ना काय पॉझिटिव्हिटी असते, ज्याच्यामध्ये आपल्या घरात चांगली कामं होतात किंवा चांगल्या गोष्टी घडतात. तर तिकडे तसं काय झालंच नाही. इथे तर मी खूप वेळा आजारी पडलो. मम्मीला देखील त्रास, मम्मीला देखील त्रास झाला. पैशांच्या बाबतीत पण खूप काही नुकसान झालं. गुड इव्हनिंग सर्वांना. तर ना संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आता चहा ठेवते थोडी, अजून पण तब्येत ठीक नाहीये. मी तुम्हाला बोलली होती की आता एकदम बेटर आहे तब्येत, पण नाही अजून. मला रात्रीचं नेहमी त्या टायमाला ना फीवर म्हणजे येतो, थंडी भरून येते, पंखा वगैरे पूर्ण बंद करून झोपते मी, तर मला आज पूर्ण डॉक्टरकडे जावं लागणार. तर याच्यामध्ये मी चहाची पात घेतली आहे, त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे, अद्रक घेतलं आणि काळी मिरी घेतली आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घेतल्या. तर त्यांचा पण फोन आला होता की लवकर या म्हणून, ते लोक ऑलरेडी पोहोचले तिथे. तर चला जातो पटकन, इथून जवळच आहे. आणि आता आपल्याला काही दिवसांमध्ये शिफ्टिंग पण करावी लागेल ना, तर त्यासाठी इकडे शिफ्टिंग करणारे म्हणजे काही माणसं इकडे नेहमी बसलेले असतात. इकडे एक बस स्टॉप आहे, तर तिकडे ते लोक नेहमी असतात. आणि मागे पण आहे, मी ह्यांच्याकडूनच एकदा करून घेते. पहिले जाऊया, मग येताना आपण त्यांना भेटूया. ते बघा इकडे चालेल. आता लेट होतं भाऊ, ते मागे सगळे अंकल आहेत ना, तर ते आहे, त्यांना विचारायचं. आम्ही आलो आता इथे फ्लॅटवरती, एकदा झालं ना काम की मग पुन्हा बोललो. निघालोय आम्ही आता, बोलणं वगैरे करून घेतलं ओनरशी वगैरे, आणि सगळं डन झालेलं आहे. आता उद्यापासून म्हणजे ते बोले तुम्ही येऊ शकता इकडे, तुमचं सामान वगैरे आणू शकता. तर तसं आहे, तर इकडे आलो आम्ही समोसे पाव घ्यायला, म्हणजे समोसा घ्यायला. तर खूप दिवसांनी खातोय मी, आणि टेस्ट पण आली. तर टेस्ट आली तर रोखू नाही शकत ना मित्रांनो, तर समोसे घेतले. अजून घर आपलं थोडं लांब आहे, पाऊस आला अचानक, मोठा पाऊस आला. आता ड्रेस शिवायला जाणार होतीस ना? ड्रेस शिवायला जाणार होतीस ना? पण आता काय पाऊस?
गाईज मला असे केस कसे शोभतात का की असे वरती, पण मी वरती केले ना मला नाही आवडत, मला असेच आपले साधे आवडतात, ते फ्रेममध्ये पण मी चांगला दिसतोय. भाई साहब खड़े रह रहे के पैर के बैंड बढ़ चुकी है, अर्धा तास झाला अजून आपण इथे होते, पाऊस त्या थांबायचं नाव घेत नाही आहे, सगळे असेच होत आहेत आणि अजून पण बाहेर पाऊस पडतोच आहे लगातार. चल मी जातोय जातोय मी अबे यार ए बघ बारीक झालंय बारीक झालंय. चल 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 घरी आलोय सव्वा सात वाजले, जवळजवळ एक तास गेला आमचा. और भाई साहब समोसे का तो सपना ही था, आया और चला गया, हाथ में कुछ मिला ही नहीं खाने के लिए, कारण ऑलरेडी आपला एक तास निघून गेला. आणि हे देखो पाणी पाणी हो गया, मम्मी आल्या आल्या मम्मीचं काम चालू, आपली खिडकी पण ओपन होती त्याच्यामुळे घरात पाणी आलं, म्हणून मम्मी आल्या आल्या लगेच कामाला लागली. तर आलो आम्ही घरी आणि बाहेर किती पाऊस होता बघितलंच तुम्ही, इतका वेळ एक तास बाहेर थांबावं लागलं आणि थोडं बारीक झालं भिजत भिजत, मग थोडंफार आलो घरी आणि आता 8 वाजले रात्रीचे, जेवणाची थोडी तयारी करायची, काय काय घ्यायलाच नाही मिळालं पाऊसाला, हा छत्री पण घेऊन गेलो, छत्री पण घेऊन गेलो नव्हतो. आणि आज आपल्याला चावी मिळाली घराची, तर ती एक मोठी गोष्ट झाली, महत्वाचं काम होतं ते खूप दिवसापासूनचं, तर ते झालंय. तर आता काही दिवसामध्ये आपण शिफ्टिंग करूच, ते पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. तर तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करा जास्तीत जास्त. आता काही दिवसापुरतं या घरातले व्हिडिओ, नंतर दुसऱ्या घरात पासून व्हिडिओ येतील, तर मिस करू या घराला खूप जास्त. ठीक आहे, आणि मी पण लालबागला वगैरे गेलो होतो, जो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला, लालबागचं राजाचं दर्शन म्हटलं की देऊया थोडंफार, कारण प्रत्येक जण जवळजवळ जात नाहीत आता, म्हणजे अगोदर जात असतील काही जात पण असतील, तर त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ होता माझ्यातर्फे आणि मी खूप एन्जॉय केलेला होता. आता पुढचे जे 10 दिवस येणार आहेत त्याच्यासाठी वेट करायचा, बाकी आपलं काम करत राहायचं वर्षभर जे काय असेल ते. हो एन्जॉय म्हणजे असं तसं भाऊनी व्हिडिओ दाखवला तिकडचा, अरे बापरे एवढी गर्दी होती, म्हटलं तू मी बडबडली त्याला खूप व्हॉट्सअपवरच, कशाला तू ये आधी पटकन त्या गर्दीतून बाहेर नाही. पण भाई साहब कारण लालबागच्या राजाचं सगळेच फॅन आहेत, म्हणजे सगळेच भक्त आहेत म्हणजे एकदम, तर सगळे बघ आणि एवढी गर्दी म्हणजे विचारायलाच नको, त्या गर्दीमध्ये गेले की बाहेर पडायला पण मिळत नाही. मेरा तो ऐसा हो गया था गाइस, गिर गया तो क्या हुआ, टांग तो ऊपर है, मतलब मी पूर्ण म्हणजे मी पूर्ण फसलेलो गर्दीमध्ये डोक्यापर्यंत, आधीच आपली हाईट कमी, त्यात काही विषय नाही, पण मी म्हटलं की भाई आपला स्टँड एक नंबर, स्टँड वरती राहायला पाहिजे बस. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, व्हिडिओला खूप सारे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा, कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ. आणि आहे ना वंदा रामबोकर ब्लॉग्स, चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. गणराज की मूर्ति लालबाग के राजा की गणराज की मूर्ति.